न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज लाइव मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी सुधा, या बातमीचे प्रायोजक आहेत श्री घनोबा डेव्हलपर्स। शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजपचे संचालक आणि तळेगाव धमडेरेचे माजी उपसरपंच श्री संभाजी परशुराम धमडेरे यांनी शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, शिरूर हवेलीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार, माजी आमदार काकासाहेब पलांडे आणि शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तळेगाव धमडेरे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलाय। यावेळी शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवी बापू काळे, जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई मांढरे, शिरूर मार्केट कमिटीचे सभापती शंकरदादा जांभळकर, उपसभापती विकास शिवले, माजी उपसभापती विश्वास ढमडेरे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे, मार्केट कमिटीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ, PDC बँकेचे माजी संचालक बाळासाहेब नरके, घनोबा डेव्हलपरचे चेअरमन हरीश शेठ येवले, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस पंडित दरेकर, शिरूर तालुका OBC सेलचे उपाध्यक्ष शंकर भुजबळ, तळेगाव ग्रामपंचायत सदस्य महेश भुजबळ, माजी उपसरपंच राकेश भुजबळ आणि राष्ट्रवादी तालुक्यातील बहुसंख्येने पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलचे प्रतिनिधी बोलताना संभाजी ढमडेरे यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी जबाबदारी दिली ती मी निष्ठेने पार पडेल आणि तालुक्यामध्ये गावागावात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसांनी वाढवण्यामध्ये प्रयत्न करेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर संधी दिल्यास पुढील होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालक पदासाठी इच्छुक आहे असंही त्यांनी सांगितलंय। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाइव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।